कसे आहात भावांनो, मला आमच्यापैकी एकाने रिक्वेस्ट केली की लॉंग स्क्रीनशॉट कसा घेतात ते दाखवा. आता प्रत्येक मोबाईलवरती तर काही सेम सेटिंग नसते. शाओमीचा मी मॅक्स 2 ह्यावरती स्क्रीनशॉट कसा काढणार? स्क्रीनशॉट केला त्यानंतर टॅप करा फ्लोटिंग विंडोवरती, त्यानंतर स्क्रॉलवर क्लिक करा. मग हे ऑटोमॅटिकली स्क्रीनशॉट घेतच जाईल हे जोपर्यंत स्क्रीन स्क्रोलेबल आहे या ठिकाणी. सेम निघाला स्क्रीनशॉट, टॅप केला त्याच्यावरती, परत स्क्रॉलवर क्लिक करतो. दॅट्स इट. जेवढे स्क्रीनवर स्क्रॉलेबल आहे तेवढाच स्क्रीनशॉट काढणार आहे. म्हणजे ज्या शाओमीच्या फोन्सवरती MIUI आहे आणि न्यूगेटवर अपडेटेड आहेत त्या, त्यांनाच हे ॲप्लिकेबल आहे. ओके, ओके मित्रांनो, तर मगाचा व्हिडिओ मी कंटिन्यू करतो. तो मी मॅक्स 2 होता, हा आता सॅमसंगचा माझा A727 आहे. सॅमसंग एक्सपिरियन्स व्हर्जन 8.1 आहे, अँड्रॉइड व्हर्जन 7.0. तर डिफरन्स काय, याच्यामध्ये आयकन्स चेंज आहेत बरेचसे. मला फोनवरती स्क्रीनशॉट काढण्यासाठी काय करावं लागतं? लेफ्ट साईडपासून राईट साईडपर्यंत असा पाम स्क्रीनशॉट मला घेता येतो. स्क्रीनच्या लेफ्टपासून राईटपर्यंत हँड फिरवायचा आणि स्क्रीनशॉट होतो. मी ते करतो आहे आता. सी, मी आला स्क्रीनशॉट. ऑल राईट, आता ह्या स्क्रॉल कॅप्चरवरती टॅप करायचं. निघाला स्क्रीनशॉट, दॅट्स इट. परत स्क्रॉल कॅप्चर, स्क्रॉल कॅप्चर, स्क्रॉल कॅप्चर, स्क्रॉल कॅप्चर, स्क्रॉल कॅप्चर, स्क्रॉल कॅप्चर, स्क्रॉल कॅप्चर. जोपर्यंत स्क्रीनचा एंड येत नाही तोपर्यंत तुम्ही करत राहायचं. ते सी एक वॉर्निंग, स्क्रीनशॉट एक्सपांडेड नो मोर. ओके, आणि ते ऑप्शन डिसेबल होऊन जातं. तुमचा स्क्रीनशॉट आणि ह्याला तुम्ही झूम करून पहा, जेवढी स्केलिंग मिळते तेवढी खा. मी मध्ये शाओमीच्या फोनमध्ये 100% स्केलिंगच्या बियॉन्ड जात नव्हतं, पण ह्यामध्ये ज्या बियॉन्ड जाऊ शकतं, बट तुम्हाला नॉईज दिसेल इमेजमध्ये. पिक्सेल्स आहेत त्याच्या दिसून येतील तुम्हाला. ओके, फर्स्ट ऑफ नॉर्मल आपल्याला अँड्रॉइड फोनला करतो ती व्हॉल्यूम डाऊन आणि पॉवर बटन. सेकंड होम बटन आणि पॉवर की. थर्ड सॅमसंगचं बाय डिफॉल्ट फीचर ऑलमोस्ट बऱ्याच फोनवरती आहे ते, पण ते अशाच ठिकाणी होणार ज्या ठिकाणी तुमचं हँड त्याला लागू शकतो. नॉट इफेक्टिव्ह प्रत्येक वेळेस, बट दॅट्स इट व्हॉट यू गेट. हां, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी काही 3-4 इंटरेस्टिंग न्यूज आहेत ज्या प्रत्येक तो व्यक्ती ज्याला न्यूज, टेक्निकल न्यूज किंवा आपल्या आजूबाजूला आपल्या शहरामध्ये काय होतं आहे काय होत नाही आहे याबद्दल ज्याला जाणून घ्यायची उत्सुकता आहे त्यासाठी ते खूप महत्त्वाचं असणार आहे. आणि विशेष म्हणजे जे मुंबईकर आहेत त्यांच्यासाठी तर एक धमाकेदार न्यूज आहे, खुश होऊन जातील मुंबईकर. Okay, till then stay tuned. Bye.